फेरलिलाव करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कांदा आंदोलन मागे घेण्यात आले. जुन्या कांद्याला क्विंटल मागे 4,500 पर्यंत दर मिळाला तर शेतात भिजलेल्या नवीन कांद्याची आवक वाढली असून या कांद्याला 2,000 ते 2,500 रुपये पर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून लिलाव बंद करण्यात आला. दरम्यान या आंदोलनात काही शेतकरी सहभागी होत नसल्याने संतप्त युवा शेतकऱ्यांनी त्यांना कांदे फेकून मारत आंदोलनात सहभागी होण्यास प्रवृत्त केले. या कांदा फेकाफेकीचा प्रसाद काही व्यापारी आणि आडतदारांनाही बसला. कांद्याची आवकही जास्त झाल्याने शेतकरीही मोठ्या संख्येने बाजारात आले होते. शेतकऱ्यांची पळापळ झाल्यामुळे कांदा लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन फेम जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांना आंदोलनास्थळी येण्यास भाग पाडले. तोपर्यंत कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यासह मोठा फौज फाटा आंदोलन स्थळी दाखल झाला. बाजार समितीचे सभापती विलास शिंदे तसेच रेवन्ना चोबे, दिलीप भालसिंग, बाबासाहेब जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दरम्यान नेप्ती कांदा मार्केट मधील आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सर्वच कांदा लिलावाची मागणी केली. मार्केट कमिटी आणि व्यापारी यांची मिलीभगत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पूर्ण जिल्ह्याचं मार्केट आहे, केंद्रबिंदू आहे, सर्वात मोठं मार्केट म्हणून आज ओळखल्या जातो. आपण पाहतोय कांद्याचं याच्यापेक्षा मोठं मार्केट असेल लासलगाव. त्या ठिकाणी कांदे 45 रुपयापासून 70 रुपयापर्यंत विकले गेलेले आहेत आणि या ठिकाणी कांदे 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये, 1 रुपया, म्हणजे शेतकरी तुमच्या धावणीला बांधलेलं जाणवार नाही. ते सन्मानाने जगणारे आहेत, ते त्यांच्या जीवावरती आज तुम्ही जगताय आणि मोठ्या प्रमाणात लूट करताय. कुठलाही लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी आम्हाला दाद द्यायला येईना, आमचे प्रश्न जाणून घ्यायला येईना. आता आता अशी म्हणण्याची वेळ आली, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्रवाद. हा विषय फक्त नगरपुरता मर्यादित राहिलेला नाही, आतो नात महाराष्ट्रावर नुकसान झालेले, ह्या कांद्याचंच नाही तर सर्व पिकांचं नुकसान झालेले. हेक्टरी 1,00,000 रुपये देण्याचे आम्ही येथे सर्व शेतकरी मागणी करत आहोत. सरकार किती देईन माहीत नाही. याच्या मागच्या आंदोलनात राहुल भैरव स्वतः राष्ट्रवादी उतरला होता. राखेल ओतून घेऊन पंतप्रधानांना निवेदन दिलं होतं. त्यावेळेला सुद्धा आमचा निराशा करून 2 रुपये चिल्लर आमच्या तोंडावरती फेकून मारली. फक्त 2 रुपये अनुदान कांदा मार्केटपर्यंत आणण्यासाठी 13 ते 14 रुपये खर्च होतो किलो मागं. त्याला हमी भाव पाहिजे 25 रुपये. आजच्या घडीला तुम्ही 2 रुपये 3 रुपये आज कुठल्याही मार्केटला कांदा यायला तयार नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार आमदार याच्यापैकी कोणी कुठलाही लोकप्रतिनिधी आज आमचं काय करायला नाही. आमदार येत नाही, तालुक्याचे नेते येत नाहीत, खासदार येत नाही, पोलीस येत नाही. मतदाराच्या वेळेला असे आश्वासने दिले, सगळाही करू, पाणी देऊ, हमी भाव देऊ, शिक्षणात हे करू, व्यवसायात ते करू. कुठल्याही प्रकारचं काही आजपर्यंत 1 रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या हातात आलेला नाही. हे 5 वर्ष असे गेले तर शेतकऱ्यांना नरकाच्या ज्या व्यक्ता तशा झालेल्या आहेत. 5 वर्षामध्ये इथं एकाही शेतकरीने सांगा त्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांची अनुदान आले. तुम्हाला आता काय आश्वासन? आम्हाला आता आश्वासन असं दिले 40 रुपयांच्या वरती आम्ही लिलाव करू. तसे जरी झाले नाही तर आम्ही आसूर काढून सगळे व्यापारी एका लाईनीत उभा करून आणू. त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.